भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजमोहन सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंची दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. त्याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून तालुक्यातील शेतकरी पुत्रांनी आज रॅली काढली. या रॅलीला स्थानिक काँग्रेसने पाठिंबा दर्शवत या रॅलीत सहभाग घेतला. ब्रिजमोहन सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी बलात्कार केल्याचा आरोप करत कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजमोहन सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. पोस्कोसारखा गुन्हा असतानाही अजून अटक नाही त्यांचा निषेध म्हणून तालुक्यातील शेतकरी पुत्रांनी काँग्रेस पक्षाच्या समर्थनासह मोठी रॅली काढली. यावेळी स्थानिक शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करीत विरुळ चौक जुना बस स्टँड मार्गे आझाद चौक येथील चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याला हार अर्पण व अभिवादन करून या रॅलीचा समारोप केला. जुना बस स्टँड येथे या विषयाचे गांभीर्यही लोकांना पटवून देण्यात आले. रॅलीचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते व बेधुंदकार कवी गोविंद पोलाड आणि काँग्रेसचे परीक्षित जगताप यांनी केले. यावेळी अकोला येथून या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता अक्षय राऊत आले होते. सोबत शहरातील शिटू सूर्यवंशी, निवा सूर्यवंशी, सतपाल वरठे, भानुदास गावंडे, हर्षल वाघ, देवानंद खुने, गोटू गायकवाड, सुमेध सरकार, अनिस सौदागर, प्रफुल्ल कोकाटे, राजू लांजेवार, अवी वानरे, संकेत जगताप, बंटी माकोडे, कैलास दांडेकर, रमेश गिरुळकर, भीमा पवार, सतीश देशमुख, अरविंद गुडदे, सुनील मेश्राम, गजानन मानकर, सुयोग ठाकरे, तेजस आठवले, हर्षला गुडदे, अर्चना खापरकर, वैशाली धावडे तसेच युवा इकबाल संघटनेचे अनेक कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते. पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.